एज्युकेशन चॅनलमध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे. नवीन जॉब आला त्याचं नोटिफिकेशन जे आपण उपलब्ध करत असतो, आजचे जी नोकरी आहे याच्यामध्ये लिपिक भरती होत आहे आणि ही जी लिपिक भरती होत आहे कुठली पण डिग्री असेल तरी तुम्ही याला अप्लाय करू शकता. आपण सविस्तरी जाहिरात बघूया. IBPS म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड पर्सनल सिलेक्शन हे जे आहे याच्यामार्फत ही क्लार्क पदाची जी आहे मेगा भरती होत आहे. बऱ्याचशा याच्यामध्ये जागा आहे, आपण जाणून घेऊया संपूर्ण जाहिरात. याच्यामध्ये अलाहाबाद बँक, आंध्रा बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनडा बँक, सेंट्रल बँक, कोऑपरेशन बँक, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स, पंजाब नॅशनल बँक, पंजाब सिंध बँक, सिंडिकेट बँक, युको बँक, युनियन बँक ऑफ इंडिया आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया या सर्व याच्यामध्ये पार्टिसिपेट असणार आहे. 17/9 तुम्ही अर्ज भरू शकता तर 9/10 भरू शकता. फीचं तुम्हीसुद्धा पेमेंट त्याच वेळेवर करू शकता. तुमचे कॉल लेटर जे येईल ते नोव्हेंबरमध्ये येणार आहे आणि ऑनलाईन एक्झामिनेशन प्रिलिमिनरी जी एक्झाम होईल त्याचे जे कॉल लेटर आहे ते नोव्हेंबर 2019 येईल आणि एक्झाम कधी होईल तर 7/12/2019, 8/12/14/12 आणि 21/12 असे जे आहे टेंटेटिव्ह डेट आहे कशाच्या, ऑनलाईन एक्झामच्या प्रिलिमिनरीच्या. रिझल्ट येईल डिसेंबर आणि जानेवारी 2020 जो आहे रिझल्ट येऊ शकतो प्रिलिमिनरीचा. त्याच्यानंतर मेन होईल जानेवारी 2020 दोन परीक्षा असतात, त्याच्यामध्ये प्रिलिमिनरी आणि त्याच्यानंतर मेन. आणि मेनचा जो रिझल्ट प्रोव्हिजनल जे अलॉटमेंट होईल ते एप्रिल 2020 होऊन जाईल. याला एलिजिबिलिटी क्रायटेरिया जे आहे याला इंडियन जे आहे सिटीजन, नेपाळ सिटीजन, भूतान सिटीजन हे सगळं भरू शकतात. एज लिमिट काय आहे, याला 20 वर्ष मिनिमम आहे, वयाची 20 वर्ष पूर्ण आणि जास्तीत जास्त 28 वर्ष. आणि सूट किती आहे तर SC ST ला याच्यामध्ये 5 वर्ष, OBC ला 3 वर्ष, PWD ला 10 वर्ष, एक्सर्व्हिसमॅन किंवा डिसेबल्ड एक्सर्व्हिसमॅन यांना त्यांचं जे की सर्व्हिस असते प्लस त्यांना 3 इयर्स. विडोड डायव्हर्स वुमन जे आहे लिगली सेपरेट झालेले आहे आणि त्यांनी परत लग्न नाही केलं त्यांना 9 वर्ष, आणि जम्मू काश्मीरचे जे आहे त्यांना 5 वर्ष. पर्सनल अफेक्टेड बाय 1984 रेट्स त्यांना 5 वर्ष. एज्युकेशन क्वालिफिकेशन अ डिग्री इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ युनिव्हर्सिटी म्हणजे कुठली पण याला डिग्री चालतं. सोबतच जे आहे ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भराल त्या दिवशी तुमच्यासोबत डिग्री सर्टिफिकेट किंवा मग तुमची मार्कशीट आणि त्याच्यावरती किती मार्क्स आहे हे असणं तुम्हाला गरजेचं आहे. अपियर असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. कॉम्प्युटर लिटरसी असणं गरजेचं आहे. ऑपरेटिंग अँड वर्किंग नॉलेज इन अ कॉम्प्युटर सिस्टीम इज मँडेटरी. कॅन्डिडेट शूड हॅव अ सर्टिफिकेट म्हणजे कुठलं पण MSc IT वगैरे किंवा डिप्लोमा किंवा डिग्री असणं तुम्हाला गरजेचं आहे. किंवा मग हायस्कूल लेवलवर सुद्धा जे आहे तुम्हाला जर कॉम्प्युटर सब्जेक्ट असेल तरी चालतं. आणि त्याचप्रमाणे जी आपलं स्टेट आहे त्याची भाषा आपल्याला मराठी असेल तर मराठी महाराष्ट्रामध्ये येणं गरजेचं आहे. ऑनलाईन एक्झामिनेशनमध्ये प्रिलिमिनरी एक्झाम होणार आहे, त्याच्यामध्ये इंग्लिशकरिता 30 प्रश्न 30 गुण 20 मिनटं वेळ असणार आहे. न्युमरिकल ॲबिलिटी 35 प्रश्न 35 गुण 20 मिनटं वेळ. रिजनिंग ॲबिलिटी 35 प्रश्न 35 मार्क्स 20 मिनटं गुण, असा टोटल एका तासाचा वेळ असणार आहे 100 प्रश्नांकरिता. आणि 1/4 याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंगसुद्धा असतं 0.25. त्याचप्रमाणे मेन एक्झाममध्ये जनरल ऑब्लिक फायनान्शियल अवेअरनेस, जनरल इंग्लिश, रिजनिंग ॲबिलिटी, कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड असणार आहे. 190 प्रश्न 200 मार्क्स 160 मिनटं त्याला वेळ असणार आहे 3 तास. एक्झामिनेशन सेंटर आपले बरेच आहे महाराष्ट्रातले, मी तुम्हाला समोर दाखवतो. बरीच लॉंग ही जी आहे जाहिरात आहे. आपला आहे तुम्हाला ऑनलाईनच करायचं आहे याला. अप्लिकेशन फी किती आहे, 100 रुपये आहे SC ST PWD एक्सर्व्हिसमॅन आणि 600 रुपये जी आहे बाकी जनरल OBC वगैरे. ऑनलाईनच तुम्हाला पेमेंट करायचं आहे फीचं. काही जनरल इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे लांबलचक ही जी आहे जाहिरात आहे, तुम्ही वाचू शकता पूर्ण सविस्तर. मी मेन जे आहे याच्यामधलं तुम्हाला सर्वच सांगितलेलं आहे. याच्यामध्ये ज्या जागा आहेत त्या टोटल 12,500 इतक्या जागा आहे, 12,000 समथिंग इतक्या जागांसाठी भरती होत आहे. तर आपण महाराष्ट्रामध्ये किती जागा आहे याच्यामध्ये जाणून घेऊया.
तर बघा महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रामध्ये ज्या जागा आहेत टोटल 1257 इतक्या जागा आहे ह्या महाराष्ट्रामध्ये. याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये OBC मध्ये 251 इतक्या जागा आहे, EWS मध्ये 123 जागा आहे, जनरलमध्ये 672 इतक्या जागा आहे, SC मध्ये 126 इतक्या जागा आहे. त्याच्यानंतर एक्झाम सेंटर आपण बघूया शेवटी याच्यामध्ये. तर बघा याच्यामध्ये महाराष्ट्रातले जे एक्झाम सेंटर आहे ते जाणून घेऊया. अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, रत्नागिरी आणि सोलापूर इतके जे सेंटर आहे ते महाराष्ट्रातले आहे प्रीसाठी आणि मेनसाठी. औरंगाबाद, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर आणि पुणे हे मुख्य परीक्षेसाठी आहे. तरी तुमच्या संपूर्ण लक्षात आलंच असेल. तरी आजच्या याच्यामध्ये इतकंच. तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट करायला विसरू नका. याला जी आहे कुठली पण डिग्री चालतं आणि सोबतच जी आहे कॉम्प्युटरचं कुठलं पण एखादं सर्टिफिकेट, MSc IT किंवा मग डिप्लोमा किंवा मग हायस्कूल लेवलवरती कॉम्प्युटर असणं गरजेचं आहे. तरी आजच्या याच्यामध्ये इतकंच. याला रिगार्डिंग जे आहे संपूर्ण सिलेबस, SSGK आहे लेक्चर रिलेटेड विथ द एक्झाम हेसुद्धा आपण अवेलेबल करू. तरी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूची बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.